Bad Pfeiffer, Maharashtra, superstar. Duet performances round मधला हा चौथा आणि शेवटचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत कोमल आणि किरण. मंगळ 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 हो, मंगळ 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 हो, मंगळ 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 मंगळ. जोडला मेला लक्षणे मंगळाचं. मंगळ 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 हो, लागूया मंगळाला. कोण शिव्या देत आहे? मंगळ 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 मंगळ. या मंगळामुळे माझं आयुष्य वाटोळं झालं नुसतं. कुठून आला हा माझ्या नशिबी? ए, तू मला काय शिव्या देतेस? कोण तू? मी मंगळ. मंगळ? नाही नाही, मंगळ नावाचा माझा कोणी मित्र नाही. मंगळ नाही ग, मंगळ मंगळ. तुला माझा हा तांबूस रंग दिसत नाही? म्हणजे तू मंगळ? पत्रिकेतलं मंगळ? अरे तू माझ्या पत्रिकेत आल्यामुळे माझी लग्न पत्रिका छापली जात नाही रे. ए, काय केलं मी? काय केलं? काय केलं विचारतो तोंडवरती. अरे तुला सांगते, मला चांगले डॉक्टर इंजिनियर सांगून येतात रे, पण तुझ्यामुळे सारखा नकार मिळतो मला. सगळे मला पसंद करतात, सगळं आधी नीट जमत, पण पत्रिकेतलं मंगळ दिसला की त्यांची सुरू होते नुसती टंगळ मंगळ, आणि नकार मिळतो रे मला. ए, असले अमंगळ आरोप मी खपवून घेणार नाही. मी एक साधा गरीब ग्रह आहे ग, रोज स्वतःभोवती फक्त फिरतो. तुमच्या तुमच्या माणसांनी मला त्या पत्रिकेत ढकलला आणि बदनाम करून टाकला. तुमच्यामुळे लोकांमध्ये माझं किती वाईट ग्रह झालाय ग. आणि त्या ऐश्वर्यामुळे तर जरा जास्तच ग्रह झाला. तुम्हाला सांगतो, त्या अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नामुळे माझी किती बदनामी झाली. तिने त्या झाडासोबत आधी लग्न केलं आणि केलं अभिषेकची शुभ मंगल. माझ्याशी तसं कोण करणार आहे लग्न? तुझ्यावरती म्हणे खूप मोठे मोठे जीव राहतात, माझ्यासाठी बघणारे कोणीतरी छान सावर. ए, स्वतःला आवर, माझ्यावर कोणीही वर राहत नाही. हा हा सगळा त्या अमेरिकेचा वात्रटपण आहे, त्याला माझ्यावर त्यांनी यान आदळून आदळून मला माझी नासाडी करून टाकली आहे. कुठून फोटो काढतात माझ्यावर, किती डिस्टर्ब करतात ते लोक मला. तू एक काम कर, खालीच वर बघ. हा, म्हणजे वर खालीच बघ. काय? नवरदेव इथेच बघ आणि लग्न कर. पण माझं मंगळ. गोळी मार्ग त्या मंगळाला. अरे पण मला स्वीकारणार कोण? का अजून तुझ्यावर प्रेम करणार कोणी भेटलं नाही वाटत? कोण आहे सांग बरं? होताय. मग काय झालं त्याच? नाही ना जमलं. का? त्याच्या पत्रिकेत शनी होता. शनी नाही, सनी. सनी नाव होत त्याचं. मला ना तो खूप आवडायचा, त्यालाही मी खूप आवडायचे, पण आई वडील नको म्हणाले. का? आमच्या जातीतला नव्हता ना. अरे काय वेडेपणा चाललाय तुम्हा माणसांचा. तुम्ही एकीकडे चंद्रावर जाता, एकीकडे मंगळावर जाता, आणि प्रेमात कसलं आलं यार जात पात? तुम्ही अशा अंधश्रद्धावर कसा विश्वास ठेवता? सध्या कुठे असतो तो? तो ना तो बाहेर गावी चाललाय रे नोकरीला. कधी? मंगळवारी. म्हणजे माझाच वार. आता एक काम कर, तू त्याच्याकडे जा आणि त्याला घेऊन आई बाबांची भेट घे, आणि आई बाबांना सांग तुम्ही होताय का तयार. का जाऊ बी हिचा याचा हात धरून पळून? म्हणजे पळून जायचं. म्हणजे काय? नको. जात पात मंगळ बिंगळ हा मूर्खपणा जर बंद करायचा असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपल्याला शुभमंगल करावंच लागेल. खरं म्हणतोय. हो, सूर्या शपथ. अरे मम्मी जाऊ त्याच्याकडे. हो, आत्ताची आत्ता जा. या मंगळाचे शुभ आशीर्वाद आहे तुला. शुभ मंगळ. सावधान. थँक्यू. अच्छा, तू ऍक्टर पण आहेस, आणि तुला काही सांगायचंय की तू अजून कुठल्या प्रोफेशन मध्ये आहेस म्हणून? नाही, मी ऍक्च्युली नोकरी सांभाळून अभिनय करतो आणि अभिनय सांभाळून नोकरी करतो. पण कसं कसं मॅनेज होतं? करायला लागतं, अभिनयाची आवड असल्यामुळे करतो. कोमल, तू काय करतेस? मी आता 12वीत आहे. 12वीत आहे? हो. ओ ग्रेट. नाही नाही, पण मी सगळं करणार आहे ऍक्टिंग. असं काही नाही की परीक्षा आहे म्हणून वगैरे असं. आणि आज तुझी मम्मा आली आहे ना तुझ्या बरोबर? मम्मी आणि बाबा पण आले. ओ, नमस्कार. काय, कसा वाटला परफॉर्मन्स? छान होता आणि खूपच मजा आली. तिने अभिनयाचं असं काही शिक्षण घेतलं नाही, पण आता तिचा अभिनय बघून खूपच बरं वाटलं. पण तिला एक लहानपणापासून आवड वगैरे होती? आवड आहेच सगळ्याच बाबतीत, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, आणि म्हणून ती आज इथे मला
तशीच वाटली. इथे आता ती एवढ्या मोठ्या स्टेज वरती बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये सहभागी झाली आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल झी मराठीचे प्रथम आम्ही आभारी आहोत आणि त्यांनी ही संधी दिल्यामुळे आज आमच्या मुलीला इथे बघायला सगळ्यांनाच मिळालंय, त्याबद्दल धन्यवाद. तुझा फेवरेट असा डायलॉग वगैरे कुठला आहे सांग? ठीक आहे, मला अमिताभ बच्चनचा एक आवडतो डायलॉग. अमिताभ बच्चन, ओके सांग. उसने हमको दो मारा, कितना मारा? दो मारा. लेकिन अपुन ने उसको एक किच मारा, लेकिन सॉलिड मारा बॉस. सॉलिड डायलॉग मारा बॉस. आता विचारूयात आपल्या जजेसना. सुप्रिया मॅम, अमिताभ बच्चनचा कोमल स्टाईल डायलॉग पण तिची अगदीच हे सुरुवात आहे, त्याच्यामुळे तिच्यातला रॉनेस हा अगदी जाणवतो बाळा. स्पेशली तुझ्या बॉडी लँग्वेज मध्ये खूप जाणवतो, तुझ्या संवाद फेकीमध्ये खूप जाणवतो तो. तर तू ते इम्प्रूव्ह कर, तुला स्कोपच आहे, म्हणजे इथपासनं पुढे फक्त स्कोपच आहे पुढे. तर ते नक्की इम्प्रूव्ह केल्यानंतर, कारण तुझ्या तू खरोखर एक एक हिरॉईन कशी असते तशी तशा क्वालिटीज तुझ्यामध्ये दिसत आहेत, त्याला तुला पैलू स्वतःचे स्वतः पाडायला लागतील. तो त्याच्यावरती तू इम्प्रूव्ह कर नक्की. आणि किरण, खरं तुमचं थोडंसं आज काही ठिकाणी फंबल झालं. फंबल होण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, फंबल होऊ शकतं, पण कुठेतरी थोडस अंडर रिहर्स्ड वाटत होतात मला, म्हणजे होल ऍक्ट ऍक्च्युली थोडासा. आणि त्याच्यामुळे असं मला कुठेतरी ते थोडस मध्येच खाली गेलं, मग मध्येच ते वरती आलं असं वाटलं. पण ओव्हरऑल जे टीम वर्क होतं ते अजून जास्त चांगलं जोरात यायला पाहिजे. दोघांना मिळून देते मी हे 5 मार्क्स. महेश सर, अपुन ने उसको अपुन ने तुमको दो मारा, तुमने अपुन को एक मारा, लेकिन सॉलिड मारा असं ती लाईन आहे ती. थोडा सा अभ्यास तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता तू लग्नासाठी वाट बघतेस, मंगळी आहेस, मग तू वाय डू यू बिहेव लाईक अ स्कूल गोइंग गर्ल? हा थोडा तुझा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि मंगळाने कॅरिकेचर असणं गरजेचं नाही आहे. मंगळ नॉर्मली पण आता यू प्लेड अ कॅरेक्टर विच इज आम्ही बघितलेलं नाही मंगळ कसा असेल. पण कॉमेडीसाठी कॉमेडी नको. सुप्रिया म्हणाली ती फॅक्ट होती की जेव्हा तुम्ही 10,000 लोकांमधनं ज्यावेळेला 24 निवडले जातात ते तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही निवडले गेलात. तर त्यामुळे आमचे एक्सपेक्टेशन्स पण हाय आहेत. वी आर नॉट जजिंग समवन हुज त्याला काहीच येत नाही. वी एक्सपेक्ट तुम्हाला येतं, फक्त थोडं हे वापरून काम करा असं माझं मत आहे. Piper, Maharashtra's superstar.